Today we will starting with a new chapter, gravitation. This is our lecture number first for gravitation. See, directly chapter start karne aadhi apan thoda basic concepts related to this chapter pahanar ahot. In the sense, sadhya ha chapter navin updated syllabus nusar 11th portion madhe ahe ani yach varshi ha 12th la sudha ahe. Manje this lecture हे 11 साठी सुद्धा हेल्पफुल आहे आणि 12 साठी सुद्धा आहे, ठीक आहे ना. सी, एक 2000 वर्षापूर्वी एक सायंटिस्ट होता, खूप स्टुडंटनी त्याचं नाव ऐकलं असेल, त्याचं नाव होतं टोलेमी. ओके ना, टोलेमी, मी लिहितो बोर्डवर. 2000 इयर्स अगो, ठीक आहे. या टोलेमीने एक थेअरी मांडली होती बेटा, त्या थेअरीचं नाव होतं, या टोलेमीने एक थेअरी मांडली, त्या थेअरीचं नाव होतं जिओसेंट्रिक थेअरी. जिओसेंट्रिक थेअरी. सी, व्हॉट मीन बाय जिओसेंट्रिक थेअरी? जिओसेंट्रिक थेअरी स्टेट्स दॅट अर्थ इज अ सेंटर ऑफ युनिवर्स अँड ऑल द प्लॅनेट्स रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ. म्हणजे काय? तर अर्थ हे युनिवर्सचं सेंटर आहे आणि सगळे प्लॅनेट्स हे अर्थ भोवती गोलगोल फिरतात. ओके ना. तर एक 2000 वर्षापूर्वी हे वाटणं साहजिक होतं. सायन्स फार पुढे गेलं नव्हतं, चांगले इन्स्ट्रुमेंट्स अवेलेबल नव्हते. आज पण आपण पाहतो की आपण अर्थवर आहोत, सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो, सगळ्यांना मान्य आहे, राईट. त्यामुळं त्या काळी हे बोलणं शक्य होतं किंवा बोलणं आपण म्हणू साहजिक होतं, अर्थ एका जागेवरच आहे आणि सूर्य फिरतो किंवा बाकीचे प्लॅनेट्स फिरतात, ठीक आहे ना. मग खूप दिवसांपर्यंत हीच थेअरी शिकत आलो, जिओसेंट्रिक थेअरी, अर्थ इज अ सेंटर ऑफ युनिवर्स अँड ऑल द प्लॅनेट्स रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ. पण त्यानंतर खूप दिवस गेल्यानंतर एक नवीन सायंटिस्ट आला ज्याचं नाव होतं कॉपरनिस्कस. खूप जणांनी या सायंटिस्टचं नाव ऐकलं असेल, कॉपरनिस्कस. आणि मग कॉपरनिस्कसने एक नवीन थेअरी मांडली ज्या थेअरीचं नाव होतं हेलिओसेंट्रिक थेअरी. कोणती थेअरी? हेलिओसेंट्रिक थेअरी. व्हॉट डू मीन बाय हेलिओसेंट्रिक थेअरी? तर जी टोलेमीने थेअरी मांडली होती त्याने ती चुकीची ठरवली. तो म्हटला अर्थ इज नॉट युअर सेंटर, अर्थ इज नॉट अ सेंटर ऑफ युअर युनिवर्स. युनिवर्सचं अर्थ काही सेंटर नाही आहे, तर सन इज द सेंटर ऑफ युनिवर्स. म्हणजे सूर्य जो आहे तो तुमच्या युनिवर्सचं सेंटर आहे आणि सगळे प्लॅनेट्स त्याच्या भोवती फिरतात. ही थेअरी कोणी मांडली? कॉपरनिस्कसनी. आणि कधी मांडली? तर टोलेमीच्या नंतर मांडली. त्या थेअरीला म्हणतात हेलिओसेंट्रिक थेअरी. त्यानंतर खूप सारे सायंटिस्ट आले, मग गॅलिलिओ केम इन द पिक्चर. गॅलिलिओनी सुद्धा कॉपरनिस्कसचीच थेअरी कबूल केलेली आहे, त्याने सुद्धा तीच मान्य केलेली आहे आणि आतापर्यंत आपण त्या सगळ्या थेअरी शिकत आलेलो आहे, ठीक आहे ना. तर ग्रॅव्हिटेशन प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन अ डे टू डे लाईफ, वी कॅन से, राईट ना. आता मी इथे उभा आहे, माझ्यावरती सुद्धा ग्रॅव्हिटेशन फील्ड, ग्रॅव्हिटेशन फोर्स अवेलेबल आहे, राईट ना. तुम्ही सगळेजण बसलेला आहात, ग्रॅव्हिटेशन अवेलेबल आहे, ठीक आहे. आपण मूनवर गेलो, मूनवर ग्रॅव्हिटेशन आपण म्हणतो कमी आहे, 1/6 ऑफ द अर्थ आहे, आय एम राईट ना. तर मग हे कमी का आहे किंवा कोणत्या फॉर्म्युल्यानी सायंटिस्टने सांगितलं कमी आहे, हे सगळं आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहे. खूप इंटरेस्टिंग चॅप्टर आहे, सगळेजण प्रॉपर चॅप्टर समजून घेतील आणि तुम्हाला प्रॉपरली यावर IMP पॉईंट्स कोणते असतील हे सुद्धा आपण पाहूयात, क्लिअर. तर हा चॅप्टर आपण डायरेक्टली स्टार्ट करतो मोस्टली न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन पासून. सी, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे ना, याच लॉ ला युनिव्हर्सल लॉ सुद्धा म्हणतात. म्हणजे युनिव्हर्सल लॉ इन द सेन्स, न्यूटनने एक बोल्ड स्टेटमेंट दिला आपल्याला. न्यूटन काय म्हटला? की हा लॉ तुम्ही कुठेही जा, घेऊन तुम्ही मार्सवर जा, मूनवर जा, सॅटर्नवर जा, कुठेही जा, हा लॉ ऍप्लिकेबल आहे. किती बोल्ड स्टेटमेंट आहे पहा बरं. आपण ओम्स लॉ शिकलो, राईट ना. ओम्स लॉ मध्ये काय शिकवलं आपल्याला, किंवा अदर्स जे पण तुम्ही लॉ शिकलेले आहात त्यामध्ये एका पर्टिक्युलर कंडिशनलाच ते लॉ वर्क करतात, आय एम राईट. पण न्यूटन काय म्हटला? हा युनिव्हर्सल लॉ, युनिव्हर्सल इन द सेन्स कुठेही जा हा लॉ ऍप्लिकेबल असेल, ठीक आहे. तर लॉ काय? एक सिम्पल लँग्वेज मध्ये आपण पाहूया. सी, न्यूटन जसं म्हणणं आहे की जर दोन मास असतील, हे M1 मास आहे आणि हे M2 मास आहे,
तर या दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे? फोर्स ऑफ अट्रॅक्शन. मग आता हा लॉ ऐकल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये पहिल्यांदा प्रश्न असा उभा राहील की सर तुम्ही म्हटलं इथे किंवा न्यूटन म्हटला दिस इज युअर मास M1 अँड दिस इज युअर मास M2. देर इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट बिटवीन दिस टू मासेस, राईट ना. मग सर हे दोन पेन जे मास म्हणून तुम्ही इथे कन्सिडर केलेले आहेत हे अट्रॅक्ट का होत नाहीत एकमेकांकडे, राईट? क्वेश्चन शुड बी देयर. त्याचेच आन्सर आपण पाहणार आहे. मग न्यूटननी लॉ दिला तो एक्झॅक्टली काय? सी, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन ऑल्सो नोन ॲज युनिव्हर्सल लॉ, ठीक आहे ना. तर दीज आर युअर टू पॉइंट मासेस. दिस इज युअर M1 मास, दिस इज युअर M2 मास. सगळेजण प्रॉपरली बोर्डकडे लक्ष देतील. पॉइंट मासेस म्हटलेलं आहे मी. पॉइंट मासेस इन द सेन्स एक मोठं मास जर असेल, हे थोडं मोठं मास आहे तुमचं, काही ऑब्जेक्ट आहे मोठा वी कॅन से, ओके ना. त्याचं मास कॅपिटल M आहे आपण कन्सिडर करूया. तर त्या मोठ्या ऑब्जेक्टला आपण एका पॉइंटमध्ये कॅप्चर करूयात, वी कॅन से डायरेक्टली एका पॉइंटमध्ये घेऊयात. म्हणजे त्याचं मास हे सेंटरला येणार आहे सगळं, कुठे येणार आहे? सेंटरला. म्हणून आपण त्याला पॉइंट मास कन्सिडर करूयात, ओके. तर हे M1 आणि M2 दोन मासेस आहेत सेपरेटेड बाय डिस्टन्स ऑफ आर, स्मॉल आर, ठीक आहे. तर न्यूटन म्हटला देर इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट बिटवीन दीज टू मासेस विच इज प्रेझेंट इन युनिव्हर्स, ऑन द युनिव्हर्स वी कॅन से, ओके. तर जे फोर्स आहे फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्याला तू म्हटला ते तुमचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे FG, क्लिअर ना. हे जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन या दोन मासेस मध्ये आहे ते कोणतं फोर्स आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ते मी डिनोट करतो FG, ठीक आहे. तर दिस FG इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रॉडक्ट ऑफ मासेस M1 × M2. हे जे FG आहे हे डायरेक्टली प्रपोर्शनल कशा बरोबर आहे? प्रॉडक्ट ऑफ मासेस, म्हणजे M1 × M2 आहे. M1 − M2 नाही, M1 + M2 नाही, M1 raised to M2 नाही, M1 / M2 नाही, M1 × M2. या लॉला आपण म्हणतो, दिस लॉ इज नोन ॲज लॉ ऑफ प्रॉडक्ट ऑफ मासेस. थोडं व्यवस्थित लिहितो. दिस लॉ इज नोन ॲज लॉ ऑफ प्रॉडक्ट ऑफ मासेस, क्लिअर ना. FG इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू M1 × M2 अँड FG दॅट इज युअर ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ऑर इन्वर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. डायरेक्टली म्हटलं FG इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू 1/r² तुम्ही म्हणू शकता, किंवा FG इज इन्वर्सली प्रपोर्शनल टू r² असं देखील तुम्ही म्हणू शकता, बरोबर. मग हा लॉ आपण खूप ठिकाणी पाहिलेला आहे, ज्याला आपण काय म्हणतो? इन्व्हर्स स्क्वेअर लॉ, ठीक आहे ना. हा कुलम लॉ मध्ये सुद्धा आपण हा लॉ शिकलेलो आहे, इन्व्हर्स स्क्वेअर लॉ. खूप साऱ्या सायंटिस्टनी हा लॉ दिलेला आहे. ऍक्च्युली हा लॉ दिला केपलरनी, आणि मग केपलर पासून मग न्यूटननी तिथनं हा लॉ घेतलेला आहे, ठीक आहे. मग या दोन्ही जर इक्वेशनला बेटा आपण कंबाईन केलं, सगळ्यांचं बोर्डवर प्रॉपर लक्ष आहे. न्यूटन म्हटला इफ टू पॉइंट मासेस सेपरेटेड बाय अ डिस्टन्स ऑफ आर देअर इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन, दॅट फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रॉडक्ट ऑफ मासेस, दॅट मीन्स M1 × M2 अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. इफ यू जॉईन दिस टू इक्वेशन यू विल गेट FG इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू M1 × M2/r². दिस इज युअर न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, क्लिअर आहे सगळ्यांना. मग आपण इथे प्रपोर्शनॅलिटी काढून इक्वॅलिटी घेऊयात. इक्वॅलिटी घेतल्यानंतर आपल्याला मिळेल F इज इक्वल टू आल्यानंतर एक कॉन्स्टंट येतो, तो कॉन्स्टंट आहे G. FG इज इक्वल टू कॉन्स्टंट G M1 × M2/r², क्लिअर आहे ना. आपण प्रपोर्शनॅलिटी काढल्यानंतर इक्वॅलिटी घेतो, पण इक्वॅलिटी बरोबर एक कॉन्स्टंट येतो विच इज नोन ॲज प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. तर तो प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट तुमचा कॅपिटल G आहे. तर दिस कॅपिटल G इज नोन ॲज युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, क्लिअर आहे सगळ्यांना ना.
हा जो कॅपिटल जी इक्वॅलिटी काढल्यानंतर सॉरी प्रपोर्शनॅलिटी काढल्यानंतर इक्वॅलिटी घेतली आणि कॅपिटल जी मिळाला ते कॅपिटल जीला आपण म्हणतो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ठीक आहे, त्या जीची व्हॅल्यू काय रे, तर जीची व्हॅल्यू जी इज इक्वल टू 6.67 × 10⁻¹⁻ आहे. किती आहे? 6.67 × 10⁻¹⁻ तर तुम्ही म्हणाल की सर याचं युनिट काय, तर विथ द हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला तुम्ही याचं युनिट कॅल्क्युलेट करू शकता. मग युनिट काय बनेल पहा, एफ हा जो फोर्स आहे एफ त्याचं युनिट न्यूटन आहे, हा आर स्क्वेअर वरती गेल्यानंतर काय बनेल इथे एफ आर स्क्वेअर, कळते ना सगळ्यांना किंवा हा फॉर्म्युला मी इथे वरती लिहितो म्हणजे सगळ्यांना प्रॉपर क्लिअर होईल. एफ जी इज इक्वल टू कॅपिटल जी एम वन एम टू अपॉन आर स्क्वेअर. बरोबर, मग एफ जी हा इकडे डिवाइड इकडे मल्टीप्लाय होईल आर स्क्वेअर, हा इकडे मल्टीप्लाय आहे ना जी ला, एम वन इंटू एम टू मल्टीप्लाय इकडे आल्यानंतर डिवाइड होईल, सो एम वन इंटू एम टू इज इक्वल टू जी. क्लिअर, जी ला एम वन एम टू मल्टीप्लाय इकडे डिवाइड झाला, जी ला डिवाइड आर स्क्वेअर इकडे मल्टीप्लाय झाला. ओके, सो विथ द हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला वी कॅन राईट द युनिट ऑल्सो. एफ चं युनिट न्यूटन, आर स्क्वेअर मीटर स्क्वेअर, आर चं युनिट मीटर त्याचा स्क्वेअर मीटर स्क्वेअर, एम वन इंटू एम टू म्हणजे के जी इंटू के जी बनेल के जी चा स्क्वेअर. ही असेल तुमचं युनिट ऑफ जी. सो व्हॅल्यू ऑफ जी इज इक्वल टू 6.67 × 10⁻¹⁻ न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन के जी स्क्वेअर. आता आपल्याला लिहायचे डायमेन्शन ऑफ जी. आपण चॅप्टर नंबर 1 मध्ये युनिट्स अँड मेजरमेंट मध्ये डायमेन्शनल फॉर्म्युला डायमेन्शनल अनालिसिस कसं कॅल्क्युलेट करायचं कसं लिहायचं आपण शिकलेलो आहे ऑलरेडी. बरोबर, सो विथ द हेल्प ऑफ युनिट आपण ते लिहूयात. सी न्यूटन म्हणजे फोर्स काय, एम वन एल वन टी मायनस टू मीटर स्क्वेअर एल टू अपॉन के जी स्क्वेअर म्हणजे एम चा स्क्वेअर. सो एम रेस टू मायनस वन L1, L2, L3 होईल आणि दिस इज युअर टी रेस टू मायनस टू. ही असेल तुमचं डायमेन्शन ऑफ जी. एम रेस टू मायनस वन बिकॉज हा टू डिनॉमिनेटरला आहे, न्यूमिनेटरला गेल्यानंतर मायनस टू बनेल, प्लस वन मायनस टू मायनस वन, हा L1 न्यूमिनेटरला आहे, L2 पण न्यूमिनेटरला आहे, सो एल रेस टू वन एल रेस टू टू एल रेस टू थ्री बनेल, दिस इज युअर टी रेस टू मायनस टू एज इट इज. सो दिस इज युअर डायमेन्शन ऑफ जी. दिस इज व्हेरी आयएमपी पॉइंट, खूप वेळा ट्वेल्थच्या बोर्ड एक्झामला विचारला गेलेला आहे, बिकॉज हा चॅप्टर मी तुम्हाला सांगितलं की ट्वेल्थला सुद्धा प्रेझेंट आहे, की एक्सप्लेन न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन अँड गिव द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर जी. आणि लक्षात ठेवायचं हा जी कोणता आहे, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जी आहे. आपल्याकडे अजून एक जी आहे तो स्मॉल जी आपण त्याला म्हणतो, म्हणजे काय ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन, त्याची व्हॅल्यू किती आहे, त्या जी ची व्हॅल्यू असते 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर, आपण खूप वेळा पाहिले. सो डोंट कन्फ्यूज बिटवीन दिस जी अँड दिस जी. क्लिअर आहे सगळ्यांना, व्हेरी सिम्पल लॉ, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. एफ इज इक्वल टू जी म्हणजे कॅपिटल जी युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इंटू एम वन एम टू अपॉन आर स्क्वेअर, ऑर वी कॅन से एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम वन एम टू अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. ठीक आहे, तर यामध्ये अजून काही गोष्टी आपण पाहणार आहे. जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं, हे तुमचं मास एम वन आहे आणि हे तुमचं मास काय आहे एम टू आहे. यामध्ये न्यूटननी सांगितलं का, यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट आहे. मग एक क्वेश्चन तुमच्या सर्वांच्या डोक्यामध्ये, जसं फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे म्हणजे अट्रॅक्ट का नाही होत, हे स्ट्रिक झाले पाहिजे असे एकमेकांना, क्लिअर ना. तर त्याचं एक्सप्रेशन आपण पाहूया. तुम्ही जर ही व्हॅल्यू पाहिली बा, ही व्हॅल्यू, तर ही व्हॅल्यू काय आहे 6.67 इंटू 10⁻¹⁻ आहे. किती फॅक्टर आहे हा, मायनस इलेव्हन, म्हणजे खूप कमी आहे. ओके, आणि यामुळं या फॅक्टरमुळं हे जे फोर्स आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन, हे वीकेस्ट फोर्स ऑफ द नेचर आहे, वीकेस्ट फोर्स. आपण त्यावर एक एक्झाम्पल सुद्धा पाहूयात. चला पहा, इथे एक ऑब्जेक्ट आहे आणि हा सेकंड ऑब्जेक्ट आहे, हा आहे 100 kg वाला, इकडे सुद्धा 100 kg आहे असं आपण अज्युम करूयात, आणि हे 1 meter डिस्टन्सनी सेपरेट केलेत. आता आपण यामधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे प्रेझेंट आहे, न्यूटननी सांगितल्या पद्धतीने दोन मासमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल. बरोबर, तर त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनची व्हॅल्यू मला कॅल्क्युलेट करायची आहे. मग एफ इज इक्वल टू काय बनेल सगळ्यात आधी, जी. जी ची व्हॅल्यू काय, 6.67 × 10⁻¹⁻ त्यानंतर
एम वन इंटू एम टू आहे म्हणजे 100 × 100 काय बनेल 10⁴ बनेल अपॉन काय आर स्क्वेअर आर किती आहे 1 आहे त्याचा स्क्वेअर फक्त 1 असतो मी लिहित नाही आता ठीक आहे ना गरज नाही त्याची मग एफ इज इक्वल टू काय म्हणलं तुमचं 6.67 इंटू 10⁻². हा −11 + 4 किती म्हणला −7 न्यूटन म्हणजे इथे 2 100 केजीचे जरी मी ऑब्जेक्ट उभे केले ज्यांचं मास 100 kg आहे तरी सुद्धा त्यांच्या दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन किती असेल 6.67 इंटू 10⁻²⁻¹ न्यूटन 10⁻²⁻¹ म्हणजे खूप कमी आहे त्यामुळे ते दोन एकमेकांकडे अट्रॅक्ट होतील का अजिबातही होऊ शकत नाही दॅट्स वाय ड्यू टू दिस फॅक्टर दिस फोर्स इज नोन ॲज व्हेरी वीकेस्ट फोर्स इन नेचर त्यामुळं दोन ऑब्जेक्टमध्ये जरी फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट असेल तरी ते एकमेकांकडे अट्रॅक्ट होत नाहीत राईट ना क्लिअर हा फॅक्टर जर मोठा असता तर दोन्ही पण ऑब्जेक्ट एकमेकांकडे अट्रॅक्ट झाले असते क्लिअर मग तुम्ही म्हणाल सर ठीक आहे हरकत नाही ही अर्थ आहे ओके ना ही अर्थ आहे मग इथे एक माउंटन आहे इथे दुसरा माउंटन आहे मी या दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन का नाही आहे आता यांचं वेट जे आहे किंवा मास जे आहे ते 100 नाही आहे यावर जरा तुम्ही जरा जास्त झिरोज वाढवा बरं मग हे असे झिरोज मी खूप वाढवले अजून करत ओके ना मी हे जर रॅन्डम करतोय खूप झिरोज वाढवले आणि असं अजून करूयात इथे 10⁴ ऐवजी 10⁻² बनलेला आहे अज्युम करा फक्त ओके ना हा फॅक्टर तुम्ही असा घेतला की ते 10⁻²⁻ बनला मग इथे 10⁻−11 इंटू 10⁻+100 म्हणजे 10⁻+89 बनलं तुम्ही म्हणा सर आता तर हे दोघांमधला फोर्स 10⁻·89 आहे म्हणजे खूप जास्त आहे आता तर माउंटेन अट्रॅक्ट व्हायला पाहिजेत आर वेटिंग मग होईल आता माउंटेन काय व्हायला पाहिजेत अट्रॅक्ट व्हायला पाहिजेत मग अट्रॅक्ट का नाही होत क्लिअर मग त्याचं रिझन असं आहे सी बिग बॉस तुमचा अर्थ आहे ना बेटा अर्थचं मास सगळ्यात जास्त आहे अर्थचं मास काय सगळ्यात जास्त आहे आणि मग हे मास एम आणि हे मास स्मॉल एम या दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट आहे त्यामुळे हा माउंटन अर्थ बरोबर स्टिक आहे क्लिअर म्हणजे या दोघांमध्ये जेवढा फोर्स आहे त्यापेक्षा जास्त फोर्स या दोघांमध्ये प्रेझेंट असणार कारण याचं मास जास्त आहे त्यामुळे हे फोर्स जास्त असल्यामुळे माउंटन अर्थला स्टिक आहे हे दोन एकमेकांकडे अट्रॅक्ट होऊ शकत नाहीत क्लिअर आहे सगळ्यांना व्हेरी सिम्पल एक्सप्लेनेशन राईट ना अजून एक क्वेश्चन न्यूटनचं नाव ऐकल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये सर्वात आधी उभा राहतो की हे एक ट्री आहे कसलं ऍपलचं ओके ना हे ऍपल्स आहेत आपण पाहूया तसं इथे तुमची अर्थ आहे हे ऍपल खाली पडलं या डायरेक्शननी मग दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे म्हणजे अर्थ सुद्धा ऍक्सलरेट झाली पाहिजे ऍपलकडे ऍपल पण झालं पाहिजे पण ते अर्थ तर जाग्यावरच राहते सर ऍपल खाली येतं बरोबर मग असं का घडतं राईट ना न्यूटन म्हटलं दोन ऑब्जेक्ट मध्ये काय असणार आहे दोन मास मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे हे मास एम वन हे मास एम टू क्लिअर दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे पण वरती गेली पाहिजे आणि ऍपल पण खाली यायला पाहिजे बट ऍपलच खाली येतं अर्थ काय वरती जात नाही सी आपण न्यूटनचा लॉ आतापर्यंत शिकलो लॉ होता फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन राईट मग यामध्ये तुम्ही जर मास इज इक्वल टू कॅल्क्युलेट केलं तर ते बनेल एफ बाय ए राईट ना मासला ऍक्सलरेशन मल्टिप्लाय इकडे केल्यानंतर डिवाइड बनेल म्हणजे ज्याचं मास कमी त्याचं ऍक्सलरेशन जास्त बिकॉज दिस बोथ आर एम अँड ए आर इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू इच अदर वी कॅन से क्लिअर मग इथे ऍपलचं मास कमी आहे ऍपल जास्त ऍक्सलरेशननी अर्थकडे आलेला आहे अर्थचं मास काय जास्त आहे अर्थचं ऍक्सलरेशन कमी असेल क्लिअर ना अर्थला पण जायचं ऍपल कडे पण तिचं ऍक्सलरेशन काय फार कमी आहे कारण तिचं मास जास्त आहे राईट ना जोपर्यंत अर्थ ऍपल कडे जाणार तोपर्यंत ऍपल तर अर्थ कडे आलेलं असणार आहे क्लिअर सो त्याचा लॉ काय आहे एफ इज इक्वल टू एम ए क्लिअर आहे सगळ्यांना न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एम वन एम टू बाय आर स्क्वेअर दिस कॅपिटल जी इज नोन ॲज युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इट्स व्हॅल्यू 6.67 इंटू 10⁻¹ न्यूटन मीटर स्क्वेअर पर के जी स्क्वेअर इट्स डायमेन्शन इज एम −1 एल 3 टी −2 क्लिअर आहे राईट डाऊन फास्ट सो नेक्स्ट पॉइंट इज व्हेरिएशन ऑफ जी ड्यू टू अल्टिट्यूड मगाशी आपण न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये जो कॅपिटल जी पाहिला तो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट होता आता जो जी पाहतोय हा तुमचा ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन आहे ज्याची व्हॅल्यू आपण पाहिलेली आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर क्लिअर आहे सगळ्यांना
मग या जी मध्ये म्हणजे ग्रॅव्हिटेशनल एस्केलरेशनवर काय व्हेरिएशन होईल ड्यू टू अल्टिट्यूड म्हणजे हाईटनी, म्हणजे आपण हाईट जास्त घेतली आणि कमी घेतली तर त्यामध्ये काय व्हेरिएशन होणार आहेत का ते आपण पाहणार आहे. म्हणजे काय तर मी आता अर्थ सरफेसवर प्रेझेंट आहे, राईट ना, आपण सगळे कुठे आहेत अर्थ सरफेसवर. तर आपल्यावर जे काही ग्रॅव्हिटेशनल एस्केलरेशन आहे तेच ग्रॅव्हिटेशनल एस्केलरेशन मी एका पर्टिक्युलर हाईटला गेल्यानंतर तेवढंच असेल, त्यामध्ये जास्त होईल किंवा कमी होईल ते आपल्याला पाहिजे विथ द हेल्प ऑफ फॉर्मुलेज. क्लिअर ना. हा तर सगळेजण इकडे लक्ष देतील प्रॉपरली, ही माझी अर्थ आहे, दिस इज युअर सेंटर ऑफ अर्थ आणि ही तिची रेडियस आहे अर्थची. अर्थचं मास आहे कॅपिटल एम, इथे एक ऑब्जेक्ट प्रेझेंट आहे ज्या ऑब्जेक्टचं मास स्मॉल एम आहे, बरोबर. आता हा ऑब्जेक्ट कुठे आहे, सरफेस ऑफ द अर्थ, अर्थच्या सरफेसवर आहे. क्लिअर ना, एका पर्टिक्युलर हाईटला तो नाही आहे, सरफेसवर आहे. तर ज्यावेळेस हा ऑब्जेक्ट सरफेसवर प्रेझेंट असेल त्यावेळेस पहा हे दोन ऑब्जेक्ट बनले, मास काय, अर्थचं मास कॅपिटल एम, ऑब्जेक्टचं मास स्मॉल एम. मग हा तुमचा फर्स्ट मास, हा सेकंड मास, या दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. न्यूटननी सांगितलं अकॉर्डिंग टू द न्यूटन्स लॉ एफ जी इज इक्वल टू कॅपिटल जी इन टू फर्स्ट मास दॅट इज युअर कॅपिटल एम, सेकंड मास दॅट इज युअर स्मॉल एम, राईट ना, अपॉन आरचा स्क्वेअर. डिस्टन्स बिटवीन देम ना, मग डिस्टन्स बिटवीन देम किती आहे, आर आहे. क्लिअर ना, आर. तर दिस इज युअर इक्वेशन नंबर फर्स्ट. क्लिअर. पण या पॉइंटला म्हणजे अर्थच्या सरफेसवर प्रेझेंट असल्यावर आपल्याकडे जे फोर्स असेल ते फोर्स एफ इज इक्वल टू मास इंटू एस्कलरेशन दॅट इज युअर ग्रॅव्हिटेशनल एस्कलरेशन. क्लिअर आहे सगळ्यांना. मग दिस इज युअर इक्वेशन नंबर टू. या दोघांचे जर एल एच एस पाहिलं तर सेम आहे ना, ग्रॅव्हिटी हे सुद्धा तुमचे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. एफ जी आणि एफ जी जर सेम आहे तर त्याच्या आर एच एस आपण इक्वेट करूयात, तुम्हाला मिळेल जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू स्मॉल एम इंटू जी. क्लिअर आहे सगळ्यांना. हा लॉ न्यूटननी सांगितला जी एम 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 बाय आर स्क्वेअर, इथे स्मॉल एम कसलं आहे फर्स्ट ऑब्जेक्ट, युअर मास ऑफ अर्थ कॅपिटल एम, आणि स्मॉल एम कसलं आहे मास ऑफ युअर ऑब्जेक्ट विच इज प्रेझेंट ऑन द सरफेस ऑफ अर्थ. तर अकॉर्डिंग टू न्यूटन्स फॉर्म्युला आपण इक्वेशन नंबर फर्स्ट लिहिलं. तर आपल्याकडे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जनरल फॉर्म्युला आहे एम जी मास इंटू एस्केलरेशन, एस्केलरेशन ग्रॅव्हिटेशनल आहे त्यामुळे मी इथे जी लिहिलं. ठीक आहे, तर दोघांना इक्वेट केलं आपल्याला हा फॉर्म्युला मिळाला. हा स्मॉल एम काय झाला मग कॅन्सल झाला. ठीक आहे, आणि या कॅन्सल झाल्यानंतर मला फॉर्म्युला मिळाला जी एम इज इक्वल टू जी आर स्क्वेअर, हा आर स्क्वेअर तिकडे जाईल. क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना, क्लिअर असेल. म्हणजे अर्थच्या सरफेसवर एखादा ऑब्जेक्ट प्रेझेंट आहे त्यावेळेस हा मला फॉर्म्युला मी डिराईव्ह केलेला आहे. आता आपल्याला काय पाहिजे, हाईट मो अल्टिट्यूड म्हणजे हाईट, एका पर्टिक्युलर हाईटला गेल्यानंतर काय होईल ते आपण पाहूयात. सी मी परत एकदा एक डायग्राम ड्रॉ करतो. मग ही अर्थ आहे, हा सेंटर ऑफ अर्थ आहे, ठीक आहे ना, हा तुमचा आर आहे, अर्थचं मास कॅपिटल एम आहे. क्लिअर आहे सगळ्यांना. आता ऑब्जेक्ट अर्थच्या सरफेसवर नाही आहे, इथे कुठे तरी आहे, त्याचा मास स्मॉल एम आहे. ठीक आहे, अर्थ सरफेस पासून हा ऑब्जेक्ट किती हाईटवर आहे तुम्ही म्हणाल, तर मी म्हणेल सर स्टुडंट्स हा जो ऑब्जेक्ट आहे हा अर्थ सरफेस पासून एच हाईटवर प्रेझेंट आहे. ठीक आहे, मग एच प्लस आर ही त्याची डिस्टन्स बनलं जे तुम्ही स्मॉल आर म्हणून कन्सिडर करू शकता. ठीक आहे ना, डिस्टन्स बिटवीन टू मासेस किती आहे, एच प्लस आर आहे. ठीक आहे ना, त्याला तुम्ही स्मॉल आर म्हणू शकता. ओके ना, तर अगेन न्यूटननी सांगितलं एफ जी इज इक्वल टू जी इन टू कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर स्क्वेअर, बट आता आर कोणता आहे, डिस्टन्स बिटवीन टू मासेस स्मॉल आर, म्हणजे स्मॉल आर चा स्क्वेअर आहे. क्लिअर आहे, स्मॉल आर आपण इथे डिनोट करू शकतो, स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर प्लस एच. क्लिअर आहे ना सगळ्यांना. आपल्याला दोन मास मधलं डिस्टन्स द्यायचं आहे, दोन मास मधलं डिस्टन्स आहे अर्थ रेडियस विच इज युअर कॅपिटल आर प्लस एच, सो आर प्लस एच इज युअर स्मॉल आर वी कॅन से. क्लिअर. अगेन आता अर्थ सरफेसवर ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट होता त्यावेळेस त्याचं एस्केलरेशन एम जी होतं. आता त्याला एक पर्टिक्युलर हाईट मिळालेली आहे, म्हणजे एफ जी इज इक्वल टू मास इंटू एस्केलरेशन ऍट हाईट. इथे मी फक्त जी घेतला होता, इथे जी एच का घेतोय, तर ग्रॅव्हिटेशनल एस्केलरेशन जे आहे ते पर्टिक्युलर हाईटला आहे,
ते सर्फेसवर नाही आहे, सर्फेसवर असतं तर फक्त जी घेतलं असतं, एका पर्टिक्युलर हाईटला आहे, दॅट्स वाय जी एच. क्लिअर आहे? अगेन दिस इज युअर इक्वेशन नंबर फर्स्ट, दिस इज युअर इक्वेशन नंबर सेकंड. एल एच एस आर सेम, आर एच एस पण काय करूयात आपण इक्वेट करूयात. आपल्याला काय मिळेल? जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू एम इन टू जी एच, वेअर एम अँड एम गेट कॅन्सल. क्लिअर? मग इथे जी एम इज इक्वल टू काय मिळालं तुम्हाला? जी एम इज इक्वल टू जी एच आर स्क्वेअर. ठीक आहे, क्लिअर सगळ्यांना? कोणाला काही यामध्ये डाऊट? मग आता या इक्वेशनला जी एम इज इक्वल टू जी आर स्क्वेअर, जी एम इज इक्वल टू जी एच आर स्क्वेअर, या दोघांमध्ये दोघांच्या पण एल एच एस सेम आहेत. हे इक्वेशन कसलं आहे? ऑन द सर्फेस ऑफ अर्थ. हे कसलं आहे? ऍट पर्टिक्युलर हाईट. क्लिअर ना? इथे मी लिहितो हवं तर ऑन द सर्फेस ऑफ अर्थ. क्लिअर आहे? आणि हे ऍट हाईट. ओके, तर आता या दोन्ही इक्वेशनच्या एल एच एस सेम आहेत, आपण आर एच एस इक्वेट करूयात. आर एच एस इक्वेट केल्यानंतर मला मिळेल जी एच आर स्क्वेअर इज इक्वल टू जी आर स्क्वेअर. क्लिअर आहे? आपल्याला जी एच पाहिजे ना, एस्कलरेशन व्हेरिएशन ऑफ जी ड्यू टू अल्टिट्यूड. हा जी पाहिजे, पण कुठे पाहिजे? अल्टिट्यूडला, म्हणजे जी पाहिजे हाईटला. मग जी एच इज इक्वल टू जी आर स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. येसो नो? मग या आरची व्हॅल्यू आपण पुटअप करूयात. मग आरची व्हॅल्यू जर पुटअप केली तर आपल्याला मिळेल जी एच इज इक्वल टू जी आर स्क्वेअर अपॉन आर प्लस एच ब्रॅकेटचा स्क्वेअर. हा आर स्क्वेअर आहे ना, आरची व्हॅल्यू आर प्लस एच आहे, ती पुट केली त्याचा काय मिळाला? स्क्वेअर मिळाला. सो विथ द हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला तुम्ही एका पर्टिक्युलर हाईटला तुमचं एस्कलरेशन कॅल्क्युलेट करू शकता. काय फॉर्म्युला आहे? फॉर्म्युला आहे जी आर स्क्वेअर अपॉन आर प्लस एच चा ब्रॅकेट स्क्वेअर. आपण फॉर्म्युला परत रिपीट करूयात. फॉर्म्युला काय? जी एच इज इक्वल टू जी आर स्क्वेअर अपॉन आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर. पण तुम्ही सर या फॉर्म्युला आम्हाला काही कळत नाही, वरती गेल्यानंतर एस्कलरेशन कमी होत आहे की जास्त होत आहे, जरा एक्सप्लेन करा. सी, याच्या आधीचा जो फॉर्म्युला आहे हा आर मला यावरून बघूयात. इथे जी एच आणि हा आर डायरेक्टली प्रपोर्शनल की इन्व्हर्सली? तुम्ही म्हणाल सर इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. म्हणजे जिथे तुमचा जे आर आहे ते कमी असेल तर तुमची हाईट काय असेल रे, सॉरी तुमचं एस्कलरेशन काय असेल रे त्यावेळेस? जास्त असेल. बरोबर? म्हणजे आरची व्हॅल्यू कमी तर एस्कलरेशन जास्त. म्हणजे इथे आरची व्हॅल्यू काय? कमी आहे ना, इथे हाईटच नाही आहे, ऑन द सर्फेस प्रेझेंट आहे. आरची व्हॅल्यू कमी, इथे एस्कलरेशन जास्त. आरची व्हॅल्यू वाढवूयात, म्हणजे आरची व्हॅल्यू वाढवली आता मी एका पर्टिक्युलर हाईटला वरती गेलो, एस्कलरेशन काय होणार? कमी होणार. म्हणजे जसं मी हाईटला वरती वरती जाईल तसं तुमचं एस्कलरेशन कमी कमी होत जाईल. विथ द हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला आपण हे पाहू शकतो. म्हणजे मी हाईटला गेलो, एस्कलरेशन कमी झालं कम्पेरेटिव्ह टू सर्फेस ऑन द अर्थवर. बरोबर? तर त्यानंतर अजून पर्टिक्युलर हाईटला गेलो, अजून एस्कलरेशन कमी झालं. अजून हाईटला गेलो, अजून तुमचं ग्रॅव्हिटेशन एस्कलरेशन कमी झालं आणि डायरेक्ट चंद्रावर जाऊन पोहोचलं, म्हणजे मूनवर. एस्कलरेशन काय असेल? 1/6 ऑफ द अर्थ. म्हणजे आपण हे तर आपल्याला आधी माहिती होतं की आपण मूनवर एस्कलरेशन कमी आहे, म्हणजे आपण हे क्रॉस व्हेरीफाय करू शकतो की एका पर्टिक्युलर हाईटला आपण वरती वरती जात जाऊ तर तुमचं एस्कलरेशन कमी कमी होत जाईल. क्लिअर आहे सगळ्यांना? कोणाला काय डाऊट? सगळ्यात आधी आपण काय करतोय? व्हेरिएशन ऑफ जी ड्यू टू अल्टिट्यूड. मग मी सगळ्यात आधी फॉर्म्युला कोणता डिराइव केला? ऑन द सर्फेस ऑफ अर्थचा. तुम्ही आला जी एम इज इक्वल टू जी आर स्क्वेअर. एका पर्टिक्युलर हाईटला गेलो, फॉर्म्युला मिळाला जी एम इज इक्वल टू जी एच आर स्क्वेअर. डिफरन्स फक्त इथे जीचा आणि जी एचचा आहे, आणि हा आर जो आहे तो सुद्धा डिफर करतो, बिकॉज इथे डिस्टन्स हे कॅपिटल आर आहे, इथे डिस्टन्स एच प्लस आर आहे. क्लिअर? दोघांना इक्वेट केलं, तुम्हाला फॉर्म्युला मिळाला. क्लिअर आहे? कोणाला काय डाऊट? व्हेरी सिंपल बट व्हेरी आय हॅपी. क्लिअर? ओके, चलो राईट डाऊन फास्ट. सो नेक्स्ट पॉइंट इज व्हेरिएशन ऑफ जी ड्यू टू डेप्थ. म्हणजे आता आपण पाहिलं की एका पर्टिक्युलर हाईटला गेलो, ग्रॅव्हिटेशनल एस्कलरेशन कमी कमी होत जाईल. आता हाईटला नाही जायचं, डेप्थला जायचं आतमध्ये. म्हणजे आपण अर्थमध्ये असं थोडं खोदत 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 आतमध्ये जाऊयात,
मग बघूयात ऍस्कलरेशन जे आहे तुमचं ग्रॅव्हिटेशनल ऍस्कलरेशन हा ते कमी होत आहे की वाढत आहे. ठीक आहे ना. अगेन आपण पहिल्यांदा एक डायग्रॅम ड्रॉ करूयात. डायग्रॅम जर ड्रॉ केली ही तुमची डायग्रॅम आहे. तर हे तुमचं रेडियस ऑफ अर्थ मास ऑफ द अर्थ इज कॅपिटल एम. सर्फेसच्या अर्थच्या सर्फेसवर एक ऑब्जेक्ट आहे त्याचं मास स्मॉल एम आहे. ठीक आहे. मगाशी याचा आपण फॉर्म्युला डिराईव्ह केला होता जो मी परत आता डिराईव्ह करत नाही. जी एम इज इक्वल टू जी आर स्क्वेअर. क्लिअर आहे ना सगळ्यांना. हा फॉर्म्युला आपण मगाशी डिराईव्ह केला होता. मग यामध्ये जी काय मिळेल तुम्हाला. जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. क्लिअर आहे. हे मास आहे ना तुमचं मास. मग मासचं फॉर्म्युला त्यासाठी आपण डेन्सिटी पाहूयात. डेन्सिटी इज इक्वल टू मास ओव्हर व्हॉल्यूम. सगळेजण शिकलेले आहेत आतापर्यंत हा फॉर्म्युला. डेन्सिटी इज इक्वल टू मास ऑफ व्हॉल्यूम. सो विथ हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला मास इज इक्वल टू डेन्सिटी इन टू व्हॉल्यूम. ठीक आहे ना. मग मास इज इक्वल टू डेन्सिटी अँड व्हॉल्यूम कसला आहे रे. हा अर्थ आहे ना. अर्थ म्हणजे काय. स्पेअर एग. ठीक आहे. मग स्पेअरचं व्हॉल्यूम काय असतं. इट इज 4/3 πr³. म्हणजे हा मिळालं तुम्हाला मासचा फॉर्म्युला जो आपण आता या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करणार आहे. आपल्याला काय मिळेल मग. जी इज इक्वल टू सगळ्यांचं प्रॉपर बोर्डकडे लक्ष आहे ना. हा फॉर्म्युला मगाशी अल्टिट्यूड साठी डिराईव्ह केला होता. मग हा जी इकडे आर स्क्वेअर त्याला मल्टिप्लाय इकडे गेल्यानंतर डिवाइड होईल. जी एम इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर बनेल. जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर बनेल. सो मग आपण मासचा फॉर्म्युला डिराईव्ह केला. आपण या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज पुटअप करूयात. कॅपिटल जी ऍज इट इज मासचा फॉर्म्युला तुम्हाला मिळाला रो 4/3 πr³ अपॉन हा तुमचा आर स्क्वेअर. क्लिअर आहे. हा आर स्क्वेअर आर क्यूब त्यामध्ये कॅन्सलेशन होईल. तुम्हाला जी मिळेल. जी इज इक्वल टू 4/3 रो जी पाय आर. क्लिअर आहे सगळ्यांना. कोणाला काय डाऊट यामध्ये. हा स्क्वेअर आणि आर क्यूब मध्ये कॅन्सलेशन करून आपल्याला फॉर्म्युला मिळाला जी इज इक्वल टू 4/3 रो जी पाय आर. आता केस नंबर 2 मध्ये यामध्ये अगेन ही एक अर्थ आहे. अर्थचं सेंटर आहे. रेडियस ऑफ अर्थ आर आहे. ठीक आहे ना. इथे मगाशी ऑब्जेक्ट या सर्फेसवर होता. आता आतमध्ये जायचं ना डेप्थला. मग मी थोडं डेप्थ कडे आलो. पहा डेप्थ कडे आलो इन द सेन्स या पॉइंटला कुठेतरी आलो आतमध्ये. ठीक आहे. मग अर्थ ही कोर आहे असं आपण कन्सिडर करूयात. दिस इज युअर कोर ऑफ द अर्थ. हा तर हे जर तुमची अर्थची कोर आहे म्हणजे ऍक्च्युअल जी अर्थ मी ड्रॉ केली होती तिचं मास आहे कॅपिटल एम आणि या कोरचं मास आहे कॅपिटल एम डॅश. क्लिअर आहे सगळ्यांना. आता जो ऑब्जेक्ट आहे तो सर्फेसवर नाही आहे. डेप्थला आला म्हणजे या पॉइंटला आलाय. त्याचं मास स्मॉल एम आहे. तुम्ही म्हणा सर किती डेप्थला आपण खाली आलोय म्हणजे सर्फेसवर होतो ना तिथून किती खाली आलो. तुम्ही म्हटलं डी डिस्टन्स आपण खाली आलोय. हे इथून इथपर्यंत जे डिस्टन्स आहे डी डिस्टन्स खाली आलोय. ठीक आहे. मग मी जर तुम्हाला एक क्वेश्चन विचारला बेटा की आता अर्थच्या सेंटर पासून इथे जे मास प्रेझेंट आहे त्यापर्यंत डिस्टन्स किती. मी म्हणा सर रेडियस आर होती. आर मधनं आपण डी खाली आलो. क्लिअर ना. रेडियस किती होती सगळी. इथनं इथपर्यंत आर होती. त्या आर मधनं डी खाली आलो. दॅट मीन्स आर मायनस डी तुमचं डिस्टन्स असेल. मग हे डिस्टन्स काय असेल. इथून इथपर्यंत आर मायनस डी असेल. क्लिअर आहे सगळ्यांना. त्यानंतर अगेन मग आता या फॉर्म्युल्यामध्ये मी डायरेक्टली इकडे व्हॅल्यूज पुटअप करतो. सी जी इज इक्वल टू जी एम डॅश अपॉन डिस्टन्स किती आहे आता आर मायनस डी ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे आणि हे जी डी आहे. ठीक आहे ना. हे जी कोणतं आहे सर्फेसवर. हे जी डी म्हणजे डेप्थला. ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन ऍट डेप्थ. जी ऍज इट इज एम डॅश म्हणजे आतमध्ये जी कोर ऑफ द अर्थ आहे त्याचं मास एम डॅश आणि डिस्टन्स बिटवीन देम इथे डिस्टन्स बिटवीन देम आर स्क्वेअर येतो. इथे आर मायनस डीचा स्क्वेअर बनेल. क्लिअर आहे सगळ्यांना. अगेन मासचा जो फॉर्म्युला आहे तो पुटअप करूयात. जी डी इज इक्वल टू जी एम म्हणजे काय. एम बनेल तुमचा रो 4/3 πr³ म्हणजे आर मायनस डीचा क्यूब डिवाइडेड बाय दिस आर मायनस डी चा स्क्वेअर. ठीक आहे ना. मग आर मायनस डीचा स्क्वेअर आणि आर मायनस डीचा क्यूब थोडं कॅन्सलेशन करूयात. यामध्ये तुम्हाला मिळेल जी डी इज इक्वल टू
4 by 3 rho g pi r minus d. ठीक आहे ना, यामध्ये दोन आहेत आणि पार्ट्स, यामध्ये तीन पार्ट्स आहेत, यातले दोन कॅन्सल झाले तर एकच त्यामध्ये प्रेझेंट असेल. ओके, हा. सो आता हा तुम्हाला फॉर्म्युला मिळाला कसला, जीडीचा डेप्थला. इथे फॉर्म्युला मिळाला तुम्हाला जीचा ऑन द सर्फेस ऑफ अर्थ. आता आपल्याला करायचंय जीडी बाय जी. जीडी बाय जी म्हणजे या इक्वेशनला, जीडीच्या इक्वेशनला जी वाला इक्वेशन आपण डिवाइड करूयात. मग जीडी बाय जी जर मिळाल करायचं असेल, हे पहा, 4 by 3 कॅन्सल होईल, रो रो कॅन्सल झाला, जी जी कॅन्सल झाला, पाय पाय सुद्धा कॅन्सल. ठीक आहे, राहील का इथे फक्त आर मायनस डी अपॉन आर. क्लिअर आहे ना, 4 by 3 रो जी पाय, इकडे सुद्धा 4 by 3 रो जी पाय कॅन्सल होईल, मग राहील फक्त आर मायनस डी अपॉन आर. म्हणजे फॉर्म्युला मिळेल जीडीचा, जीडी इज इक्वल टू आर मायनस डी अपॉन आर इंटू जी. क्लिअर ना, हा जी इकडे काय डिवाइड आहे तिकडे मल्टिप्लाय होईल. आता आपण हा जो आर आहे त्याचा बेस सेपरेट करूयात. इथे लिहितो मी, सगळेजण प्रॉपर समजून घेतील. जी डी इज इक्वल टू जी इन ब्रॅकेट, हा बेस आता सेपरेट करतोय मी, म्हणजे आर अपॉन आर मायनस डी अपॉन आर. म्हणजेच जी डी इज इक्वल टू जी इन ब्रॅकेट 1 मायनस डी अपॉन आर. दिस इज युअर फॉर्म्युला फॉर ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन ऍट डेप्थ. क्लिअर ना, जे तुम्ही आतमध्ये गेले तर विथ द हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला तुम्ही काय करू शकता, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन पाहू शकता. बरोबर, मग तुम्ही म्हणाल सर परत आम्हाला या फॉर्म्युल्यानंतर काही क्लिक होत नाही, आतमध्ये गेल्यानंतर ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन कमी होईल की जास्त होईल. ठीक आहे, मग आपण पाहूयात प्रॉपरली जरा. पहा, हा जो आर आहे किंवा इथे जो आर प्रेझेंट आहे किंवा हा जो आर आहे हा काय इन्व्हर्सली प्रपोर्शनली अगेन, म्हणजे तुम्ही जसं आतमध्ये जाल तसं तुमचं ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन काय होईल, फार कमी कमी होत जाईल. म्हणजे काय तर आपण पाहूयात, आपण इथून या सर्फेस ऑफ द अर्थ पासनं खाली आलो, इथपर्यंत आलो ऍक्सलरेशन कमी झालं, अजून इथपर्यंत आलो ऍक्सलरेशन काय झालं, अजून कमी झालं, अजून इथपर्यंत आलो ऍक्सलरेशन कमी झालं. सगळ्याच मोडकडे पाहताय आणि असं खाली येता येता मी सेंटरला आलो, सेंटरला आलो म्हणजे तुमचं डिस्टन्स डी काय बनलं, हे डी बनलं आर. हे जे डी मी घेतलंय ना आतमध्ये, मी या सर्फेस पासनं जेवढं आतमध्ये आलोय डेप्थला त्याला मी डी म्हटलं. मग मी डायरेक्ट या सेंटर पर्यंत आलो म्हणजे डी माझा काय बनला, आर बनला. बरोबर, मग या डीच्या ऐवजी जर मी आर पुट केला, सगळेजण बोर्ड कडे पाहतील, या डीच्या ऐवजी आर पुट केला तर आर अपॉन आर 1 अँड 1 मायनस 1 0, 0 इंटू जी काय 0, म्हणजे जी डी तुमच्या सेंटरला किती असेल, 0 असेल. म्हणजे तुम्ही अर्थकडे आतमध्ये आतमध्ये जर जात गेले तर सेंटरला पोहोचले तर ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन तुमचं 0 बनेल. म्हणजे तुम्ही हाईटला गेले तरी ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन कमी होत आहे, डेप्थला गेले तरी सुद्धा काय होत आहे, कमी होत आहे. विथ द हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला तुम्ही पाहू शकता. आता पाहूयात, याचा एक ग्राफ आहे आपल्याकडे. ग्राफ काय आहे, इकडे आहे तुमचं डिस्टन्स आर, इकडे आहे तुमची व्हॅल्यू ऑफ जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन. इथे तुमचं सर्फेस ऑफ द अर्थ आहे, हा काय तुमचा सरफेस ऑफ अर्थ आहे. मी इकडे ड्रॉ करणार डेप्थ वाला ग्राफ, इकडे ड्रॉ करणार हाईट वाला ग्राफ. ठीक आहे ना, आपण ग्राफ कसला ड्रॉ करतोय, जी अक्रॉस आर, म्हणजे डिस्टन्स वाढलं तर जी कमी होईल की जास्त होईल ते आपल्याला पाहिजे. बट एकाच ग्राफमध्ये दोन प्लॉट करायचे, डेप्थ पण आणि हाईट पण. मग आपण डेप्थचा विचार करूयात. इथे सर्फेस ऑफ द अर्थला तुमचं जे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन आहे ते किती आहे, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. क्लिअर ना, सर्फेस ऑफ द अर्थला. पण तिथनं मी डेप्थ कडे जात जात गेलो, मी खाली आलो, ऍक्सलरेशन कमी झालं कमी झालं कमी झालं, मी सेंटरला आलो, किती म्हणलं 0. मग मी इथे सेंटरला आलो, जसं कमी 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 होत येईल आणि इथे सेंटरला कम्प्लिटली 0 बदल, म्हणजे हा ग्राफ तुम्हाला लिनियर मिळेल. बरोबर, पण आता मागच्या डेरिव्हेशन मध्ये म्हणजे अल्टिट्यूड मध्ये आपण पाहिलं, जर वरती आपण गेलो हाईटला तरी सुद्धा ऍक्सलरेशन कमी होत आहे, पण मानू त्याचा ग्राफ असा बनतो, असा बनेल पॅराबोलिक. हा लिनियर ग्राफ आहे ना तुमचा, हा पॅराबोलिक आहे. मग तुम्ही म्हणाल सर इकडे पण कमी होत जाते, इकडे तुम्ही स्ट्रेट लाईन दिली, इकडे कमी होत जाते, इथे तुम्ही पॅराबोला ड्रॉ करताय, हा डिफरन्स तुम्ही का देताय सर, राईट ना. सी, तुम्ही जर अर्थच्या सेंटरकडे चालले बा तर
तुम्ही रेडियस आर जर कव्हर केली म्हणजे सेंटरला पोहोचले तर तुमचं ऍक्सलरेशन कम्प्लिटली झिरो असेल, त्यामुळे इथे झिरोला तुमचा ग्राफ इथे झिरो मिळाला. बरोबर, तर तुम्ही हाईटला गेले, हाईटला जात 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 खूप लांब पोहोचले, मग तुम्ही दुसऱ्या कोणत्या तरी प्लॅनेटच्या ग्रॅव्हिटेशनल फील्ड मध्ये जाल. मी एका पर्टिक्युलर हाईटला गेलो, अजून हाईट, अजून हाईट, अजून हाईट, आय विल गो इन द फील्ड ऑफ मार्स, और आय विल गो इन द फील्ड ऑफ ज्युपिटर, और आय विल गो इन द फील्ड ऑफ मून. म्हणजे तुम्ही कोणाच्या तरी दुसऱ्या प्लॅनेटच्या ग्रॅव्हिटेशनल फील्ड मध्ये जाल, तिथे तुमचं ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन कम्प्लिटली झिरो असू शकत नाही, त्यामुळे हा ग्राफ कम्प्लिटली झिरो होऊ शकत नाही. क्लिअर आहे सगळ्यांना? कोणाला काही यामध्ये डाऊट? इट्स व्हेरी सिम्पल. व्हेरिएशन ऑफ जी ड्यू टू डेप्थ, जी डी इज इक्वल टू जी इन ब्रॅकेट 1 मायनस डी बाय आर. इट्स युअर फॉर्म्युला. व्हेरी सिम्पल टू अंडरस्टँड. राईट डाऊन फास्ट.